वसईमध्ये श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं बेमुदत आंदोलन सुरू आहे मूलभूत अधिकारासाठी दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून उपविभागीय कार्यालयाच्या समोर आदिवासी महिला पुरुषांचं आंदोलन सुरू आहे महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय वसईमध्ये श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं बेमुदत आंदोलन सुरू आहे मूलभूत अधिकारासाठी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू असून उपविभागीय कार्यालयाच्या समोर आदिवासी महिला आणि पुरुषांचं आंदोलन सुरू आहे हे आंदोलन फक्त वन हक्क नाही तर हा हे आंदोलन मूलभूत अधिकारांसाठी जे संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहे स्वातंत्र्याचा संविधानाचा अमृत महोत्सव सुरू आहे आणि तेव्हा दिलेले भारतीय राज्यघटनेले मूलभूत अधिकार आजही आम्हाला मिळालेले नाहीत आणि म्हणून हे खरं तर वन हक्काचं किंवा इतर प्रश्नांचं आंदोलन नसून आमच्या मूलभूत अधिकारांचं हे आंदोलन आहे आणि म्हणून कालपासून आम्ही या ठिकाणी बसलो आहे सरकारने आज दोन हजार चोवीस अठरा वर्ष कंप्लीट झाले परंतु दिलेले नाही म्हणून आज आम्ही या उपविभागीय अधिकारी वसई यांच्या कार्यालयाच्या समोर आ, या ठिकाणी जो बसलेला आहोत तो एकमेव हो की आमचे वनजमिनीचे पट्टे जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही संविधानाचा अमृत महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करण्यासाठी आलेलो आहेत आणि दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई ही आम्ही सुरू केलेली आहे ती लढाई संपेपर्यंत आम्ही या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत ते आंदोलक या ठिकाणी जाणार नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा